महाराष्ट्रात मागील चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस आपल्याला अनुभवायला मिळतो आहे विदर्भ असेल किंवा कोकण असेल सध्याला धुवाधार बॅटिंग पावसाची बघायला मिळते आहे मात्र एकूण पुढील पाच दिवसात काय परिस्थिती असणार आहे आणि मागच्या चार ते पाच दिवसात कशा प्रकारचा पाऊस एकूण महाराष्ट्रात झाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुनील कांबळे सर जे प्रमुख आहेत मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे एबीपी माझ्यामध्ये स्वागत सर एकूण सध्याला जर का बघायचं तर महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात कशा प्रकारची परिस्थिती राहू शकतो आपण पाहिलं असेल की मागच्या दोन तीन दिवसापासून मुंबई मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये इतरत्र म्हणजे हे, हेवी टू व्हेरी हेवी पाऊस झालेला आहे आणि साऊथ आणि नॉर्थ कोकण बघाल तर इव्हन मुंबईमध्ये मागील दोन दिवसामध्ये आपल्याला तीनशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस फक्त दोन दिवसामध्ये सांटाक्रुजमध्ये नोट झालेला आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या तीन चार दिवसासाठी थोडीशी आता इंटेन्सिटी कमी होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये स्पेशली आ, आज थोडासा पाऊस पडेल आज आपल्याला येलो अलर्ट मुंबईसाठी दिलेला आहे आणि बाकी ज्या महाराष्ट्रासाठी आहे तिथे पण येलो अलर्ट आहे आणि थोडं थोडी पावसाची इंटेन्सिटी येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये कमी होण्याची शक्यता आहे दुसरीकडे बघायचं तर एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे बंगाल ते बंगालच्या उपसागरामध्ये होतं आता नेमकं हे एक्झॅक्ट कुठे आहे आता सध्या कमी दाबाचं क्षेत्र जे आहे बंगालच्या उपसागरामध्येच आहे त्याच्यामुळे थोडंसं मध्य महाराष्ट्र आपल्याला जो रेड पोर्शन दिसतो तो एरियामध्ये थोडासा रेनफॉल त्या इम्पॅक्टमुळे होण्याची शक्यता आहे एकूण मराठवाड्याबद्दल बोलायचं तर कशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती काही दिवसात राहू शकत मराठवाड्याचं जर बोलायचं झालं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा साधारण हेवी रेनफॉल आपण येणाऱ्या दोन तीन दिवसासाठी दिलेला आहे पण व्हेरी हेवीचा फोरकास्ट आपण तिथे दिलेला नाहीये येत्या पाच दिवसात परिस्थिती बघितली मात्र एकूण काही दिवसांमध्ये कशा प्रकारचा आतापर्यंत पाऊस झालेला आहे एकूण महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं आपण जर पूर्ण महाराष्ट्राकडे जर बघितलं तर आत्तापर्यंत म्हणजे मान्सून सुरू झाल्यापासून आजच्या डेटपर्यंत जर बघितलं तर मान्सून हा समाधानकारक झालेला आहे फक्त सातारा सांगली अहमदनगर आणि जालना हिंगोली इथे थोडासा पाऊस डिफिशट आहे आणि आपण बघाल ठाणे मुंबई पालघर इथे नॉर्मल नॉर्मलपेक्षा थोडासा जास्त पाऊस झालेला आणि हे जे ग्रीन दिसत आहेत धुळे जळगाव बुलढाणा तर इथे सुद्धा नॉर्मल पाऊस आत्तापर्यंत झालेला आहे धन्यवाद सर तर एकूण परिस्थिती बघायची तर सध्याला महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये समाधानकारक अशी परिस्थिती म्हणावं लागेल जर का आपण हा मॅप बघितला तर विदर्भ असेल किंवा मग कोकण असेल इथं आपल्याला अधिक पाऊस बघायला मिळतो आहे मात्र जी मराठवाडा असेल किंवा मग मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली असेल किंवा मग अहमदनगर असेल इथे मात्र आपल्याला पावसाची काहीशी तूट बघायला मिळते कॅमरामॅन प्रशांत मानेसह अभिषेक बी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट